आदिवासी आश्रमशाळेतील 14 वर्षीय मुलीचा 2 महिन्यापूर्वी उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता, मात्र या संदर्भात कुठलीच कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करीत 15 नोव्हेंबर पासून बिरसा क्रांती दलाच्या वतीने पांढरकोडा येथे उपोषण सुरू केले होते। याचीच दखल घेत लोहारा पोलिसांनी जमिनीत पुरवलेला मृतदेह बाहेर काढून समोरील कारवाई सुरू केली आहे। शहरातील लोहारा परिसरात जवाहर आदिवासी शाळेत ही मुलगी शिक्षण घेत होती। 1 सप्टेंबरला तिची प्रकृती खराब झाल्याने आश्रमशाळेतील शिक्षकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले। उपचार सुरू असताना दुसऱ्या दिवशी 2 सप्टेंबरला त्या मुलीचा मृत्यू झाला। या प्रकरणी बिरसा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष राहुल सोयाम यांनी पांढरकोडा प्रकल्प कार्यालयात तक्रार देऊन मुख्याध्यापक स्त्री अधीक्षिका यांच्यावर कठोर कारवाई करून शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली होती, मात्र कुठलीही कारवाई न झाल्याने जिल्हाध्यक्ष राहुल सोयाम यांनी पांढरकोडा प्रकल्प कार्यालयासमोर उपोषण सुरू केले। मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीत मुलीचे शवविच्छेदन डॉक्टरांनी केले नसल्याचा आरोप केला होता, त्यामुळे शुक्रवार 17 नोव्हेंबरला दुपारी डॉक्टरांनी पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत लासिना परिसरात जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढून इन कॅमेरा शवविच्छेदन केले। आता शवविच्छेदन अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।